मी सचिन मोरे, आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी। पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती गेले 2 दिवस जगभर साजरी केली जाते। याचे औचित्य साधत रिपब्लिकन सेनेचे नवी मुंबई जिल्हा प्रमुख खाजामिया पटेल यांच्या नेतृत्वाखाली तुर्भे येथील हनुमान नगर येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी अनेक नागरिकांनी येथे सामील झाले होते। भव्य असा रथ भीमगाण्यांच्या तालात फटाक्यांच्या आतेशबाजीत ही मिरवणूक काढण्यात आली। कोरोनामुळे या जयंतीवर सावट आल्याने ती आम्हाला साजरी करता आली नव्हती, मात्र यावर्षी पुन्हा एकदा जोमाने आणि उत्साहात ही जयंती आम्ही साजरी करत असल्याचे खाजामिया पटेल यांनी सांगितले। दोन वर्ष झाले आम्हाला जयंती करण्यासाठी, कोरोनामुळे आमच्यावर बंधन होते, परंतु आता ते बंधन 1 एप्रिलपासून उठवलेले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 14 एप्रिलपासून 31 एप्रिलपर्यंत साजरी होत आहे। कालसुद्धा या ठिकाणी विविध ठिकाणी जे ते जयंत्या साजऱ्या झाल्यात, मिरवणुका निघाल्यात। आज 15 तारखेला सालाबादप्रमाणे याही वर्षी रिपब्लिकन सेना नवी मुंबईच्या वतीने आज आम्ही हनुमाननगरपासून ते तुर्भे नाका आंबेडकर नगर या परिसरामध्ये भव्य अशी रॅली काढलेली आहे। कारण दोन वर्षानंतरचा आम्हाला एक जल्लोष करण्याचा, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिलेली आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या लोकशाही दिलेली आहे। लोकशाहीच्या माध्यमातून आज आम्ही बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संयुक्त जयंती साजरी करत आहोत आणि शिवाजी महाराजांची व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची मिरवणूक काढून आम्ही जल्लोष साजरा करतो। कारण आमच्यासाठी 14 एप्रिल म्हणजे आमची एक दिवाळीचं असते, कारण 2 वर्षापासून जयंती होत नव्हती, त्यामुळे खूप मोठ्या जल्लोषात जयंती साजरी होत आहे। तर सर्वांना जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। आंबेडकर जयंती हे लय महान जयंती आहे। खाजा पटेलने हे रॅली काढलेले 2 वर्ष दिवस जयंती मागं पडलेली आहे। दिवस हे बिमारी आली ते बिमारी आली करून आता सगळी बिमारी सरलेली आहे ना। आता 1 तारखेपासून दिल्याला आहे आता म्हणून जयंती घोषित करत आहे।